तो नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज वीडियो मध्ये आपण इन्सॉल्वेंसी अकाउंट बीकॉम फर्स्ट इयर संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी मधील समर क्वेश्चन पेपर मधील 1 मार्काचं एग्जांपल आपण बघणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, त्यामुळे माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओज आपल्याला सर्वात पहिले बघता येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्क्रीनवर एग्जांपल बघू शकता। तर अशा प्रकारचं एग्जांपल दिलेलं आहे, देन आपण चला तर स्टार्ट करूया सोडवायला एग्जांपल। सर्वप्रथम आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे, तर सर्वप्रथम आपण टायटल देऊया। एग्जांपलचं नाव आहे मिस्टर एक्स फील्ड हिज पेटिशन ऑन 31 मार्च 2015 फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अँड डिफिशियन्सी अकाउंट। तर आपल्याला टायटल द्यायचं आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर स्टेटमेंट ऑफ अफेअर फॉर द इयर्स एज ऑन 31 मार्च 2015। ओके, देन आपल्याला आता डिफिशियन्सी अकाउंटला सुद्धा टायटल द्यायचं आहे। डिफिशियन्सी अकाउंट फॉर द इयर 31 मार्च 2015। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओची क्वालिटी आपल्याला दिसतच असेल चांगली, गृहित धरतो। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता स्क्रीनवर व्हिडिओची क्वालिटी सुद्धा चांगली येत आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपण टायटल दिलेलं आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर आणि डिफिशियन्सी अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे। तर सर्वप्रथम आपल्याला कॅपिटल द्यायचं आहे, तर कॅपिटल आपण डिफिशियन्सी अकाउंटच्या कॅपिटल लिहायचं आहे डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला। ₹44,790, देन आपल्याला ड्रॉइंग लिहायचे आहे उचल ड्रॉविंग्स 18,610, देन आपल्याला लॉसेस ऑन ट्रेडिंग, तर लिहायचं आहे लॉस ऑन ट्रेडिंग डिफिशियन्सी अकाउंटमध्येच लिहायचं आहे आपल्याला 29,300। देन प्रेफरेन्शियल क्रेडिटर्स आपण सध्या ब्लँक सोडू, आपल्याला नंतर आपल्या स्टेटमेंट ऑफ अफेअरमध्ये घ्यायचं आहे। क्रेडिटर्स आपण लिस्ट एमध्ये लिहायचं आहे, तर आपल्याला लिस्ट ए लिहायचं आहे। लिस्ट ए क्रेडिटर्स अनसिक्युअर क्रेडिटर्स, अनसिक्युअर क्रेडिटर्स डायरेक्ट किंमत लिहायची आहे आपल्याला, कारण एकच दिलेला आहे आपल्याला 80,740। देन कॅश ॲट बँक कॅश इन हँड आपल्या असेट म्हणजेच लिस्ट ई प्रॉपर्टीज। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता की आपण एक्झाम्पल लिहिलेलं आहे अनसिक्युअर क्रेडिटर्स, देन आपल्याला लिहायचं आहे लिस्ट ई प्रॉपर्टीज, लिस्ट ई प्रॉपर्टीज आपल्याला लिहायचं आहे। तर आपण लिहिलेलं आहे लिस्ट ई प्रॉपर्टीज, एक नंबर दिलेला आहे कॅश ॲट बँक
याची प्राइस दिलेली आहे 230। दोन नंबर आहे कॅश इन हँड, बुक व्हॅल्यू सुद्धा 70 आहे आणि रिअलायझेबल व्हॅल्यू सुद्धा 70 आहे म्हणून दिलेलं आहे। देन आपल्याला बघायचं आहे बुक डेप्ट, आपण नंतर घेऊया कारण ती लिस्ट एफमध्ये येत असतो। फर्निचर, तर आपल्याला दिलेलं आहे फर्निचर, आपल्याला फर्निचर घ्यायचं आहे। तीन नंबर आपली प्रॉपर्टीज आहे फर्निचर, बघायचं आहे आपल्याला फर्निचरची किंमत आहे 2480, ती आपली बुक व्हॅल्यू। देन रिअलाइज एस्टिमेट टू प्रोड्यूस, त्याच्यापासून आपल्याला 1200 मिळालेले आहेत, म्हणजे आपल्याला लॉस झालेला आहे फर्निचरवर 1280। हा लॉस आपल्याला डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट बाजूला घ्यायचा आहे, लॉस ऑन रिअलायझेशन। कॅश करायचं एक नंबर फर्निचर, तर 1280, तर आपण इकडून बघू शकता, इथे लिहित आहे मी, आपल्याला दिसतच असेल 1280। देन आपल्याला दिलेला आहे, आपण बघू शकता, देन आपल्याला दिलेला आहे प्लांट अँड मशनरी, चार नंबर प्लांट अँड मशनरी। मशनरी 21250 त्याची बुक व्हॅल्यू। देन आपल्याला त्याच्यापासून 15000 रुपये प्रोड्यूस प्राप्त झालेले आहेत। तर आपला लॉस झालेला आहे याच्यावर 2650। हा लॉस आपल्याला डिफिशियन्सी अकाउंटच्या या साईटला घ्यायचा आहे, तर आपण स्क्रीनवर बघू शकता प्लांट अँड मशनरी 6250। देन आपल्याला बघायचं आहे नंतर दिलेलं आहे आपल्याला प्लांट अँड मशनरी झाल्यावर फॅक्टरी ₹16,000 एस्टिमेट टू प्रोड्यूस 55,000 अँड ब्रॅकेटमध्ये फॅक्टरी सब्जेक्टेड टू मॉर्टगेज फॉर 45,000। तर आपल्याला फॅक्टरी लिहायचं आहे, फॅक्टरी लिहायचं आहे, फॅक्टरी आपल्याला लिहिता येणार नाही कारण आपण मॉर्टगेज ठेवलेली आहे, समोर दिलेलंच आहे मॉर्टगेज म्हणून आपण फॅक्टरी ठेवलेली आहे, त्यामुळे आपण फॅक्टरी हा आपण नंतर बघूया। देन स्टॉक, स्टॉक दिलेला आहे आपल्याला 13200 बुक व्हॅल्यू। देन आपल्याला त्याच्यापासून 8300 प्रोड्यूस, आपल्याला 8300 रुपये त्याच्यापासून मिळालेले आहे। तर आपल्याला लिहायचं आहे, देन नंतर आपल्याला बघायचं आहे की 8300 मधून आपला स्टॉक वर्थ किती, 13200 - 8300 केल्याच्या नंतर 4900 रुपये आपला लॉस होत आहे स्टॉक वरचा। तर आपल्याला लिहायचं आहे लॉस ऑन स्टॉक, स्टॉक वरचा लॉस लिहायचा आहे आपल्याला 4900।
देन आपल्याला एग्जांपल बघायचं आहे पुन्हा आणि कॉस्ट ऑफ वाइंडिंग 2820 आपल्याला मायनस करावं लागेल पुढे चालून. तर आपल्याला राहिलेलं आहे आपलं प्रेफरेंशियल क्रेडिटर्स. ड्रॉइंग झालेली दिसत नाही ट्रेंडिंग. तर आपण लिहूया लिस्ट आपल्याला लिहिलेली आहे कॅश ऑन डिलिव्हरी. बुक डेप्ट लिहूया आपण. लिस्ट एफ असते ती. लिस्ट एफ बुक डेप्ट बघायचं आहे किती आहे. 27,370 टू प्रोड्यूस. त्यापासून आपल्याला 20,500 रुपये प्राप्त झाले म्हणजेच आपले बुडलेले आहेत 6,870. याला आपल्याला नाव द्यायचं आहे बुक डेप्ट. डिपेन्सीस या अकाउंटच्या जमा बाजूला लिहायचं आहे 6,870. देन आपल्याला बघायचं आहे. देन आपण बघू शकता प्रेफरेन्शियल क्रेडिटर्स लिहायचं आहे आपल्याला. त्यापूर्वी आपण लिस्ट बी घेऊया. फुल्ली सेक्युअर क्रेडिटर्स फुल्ली सेक्युअर क्रेडिटर्स तर आपल्याला आपल्याला माहिती आहे की फुल्ली सेक्युअर्ड मॉर्टगेज लोन घेतलेलं होतं आपण फॅक्टरी गहाण ठेवून. तर आपल्याला लिहायचं आहे लोन ऑफ अमाऊंट मॉर्टगेज लोन मायनस लोन ऑफ अमाऊंट. लोन अमाऊंट लिहायचं आहे आपल्याला. लोन अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 45,000. देन 55,000 आपण हे घेतलेलं आहे एस्टिमेट टू प्रोड्यूस 15,000 आपल्याला लिहायचं आहे. ती व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटीज दहा हजार म्हणजेच आपला 5,000 रुपये लॉस झालेला आहे. तर आपल्याला लिहायचं आहे हेच लॉस इकडं प्लांट अँड फॅक्टरीवरचा लॉस लिहायचा आहे 5,000. याची पेरीज करून आपल्याला बाहेर टाकायची आहे नंतर. तर आपण लिहिलेलं आहे लिस्ट सी आपली पार्टली सिक्युअर क्रेडिटर्स असते म्हणून आपण लिहूया पार्टली सिक्युअर क्रेडिटर्स. ब्लँक ठेवायचं आहे आपल्याला. देन लिस्ट डी आपली प्रेफरेन्शियल क्रेडिटर प्रेफरेन्शियल क्रेडिटर्स तर यामध्ये आपल्याला दिलेले आहेत 2,080 रुपये. सॉरी हे आपल्याला बाहेर नाही टाकायचे आहेत 10,000 अंदरच घ्यायचे आहेत. अँड सर प्लस इस यू आर प्लस ॲडेड टू असेट
हे आपल्याला ऍड करायचं आहे. देन आपल्याला डिडक्टेड डिडक्टेड फ्रॉम असेट. डिडक्टेड फ्रॉम असेट ओके. जर आपलं झालेलं आहे नंतर एफ नंतर लिस्ट एफ जी बिल्स ऑफ एक्सचेंज. आपल्याला काही दिलेलं नाही आहे बिल ऑफ एक्सचेंजमध्ये तर आपल्याला लिहायचं नाही आहे. तर यांची आपल्याला बेरीज करायची आहे तर यांची बेरीज बघू शकता आपण. यांची बेरीज केल्याच्या नंतर यांची बेरीज येत आहे 24,800 प्लस करायचं आहे. 24,800 नंतर आपल्याला बिल ऑफ एक्सचेंज प्लस केल्याच्या नंतर डायरेक्ट रक्कम येत आहे 53,300. मायनस आपल्याला करायचं आहे प्रेफ प्रेफरन्सशील क्रेडिटर्स नंतर मायनस करायचं आहे. तर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. यांची बेरीज येत आहे 45,300. यांच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं सरप्लस ऑफ सिक्युरिटीज 10,000 रुपये. आपण ॲड केलेलं आहे. देन आपल्याला यामधून प्रेफरेन्शियल क्रेडिटर्स मायनस करायचं आहे. प्रेफरेन्शियल क्रेडिटर्स 2,080 रुपये आपल्याला मायनस करायचं आहे. ₹53,220. याच्यात आपल्याला आणखी कॉस्ट ऑफ वाइंडिंग मायनस करायचं आहे. तर आपल्याला माहित आहे की असा महिना क्रमांकातून कॉस्ट ऑफ वाइंडिंग मायनस करायचं आहे 2,820. मायनस केल्याच्या नंतर आपल्याला किंमत भेटत आहे 50,400. 50,400 केल्याच्या नंतर नवी बाजूची बेरीज बघायची आहे. तर आपली नवी बाजूची बेरीज येत आहे 80,640. इकडली पण बेरीज 80,640. अँड लिस्ट एच नाव द्यायचं आहे डी ई एफ आय सी आय ए एन सी वाय डिफिशियन्सी. यांचा डिफरंट काढला तर आपण 30,240 ही कॉस्ट ऑफ फाइंडिंग आपल्याला डिफेन्सी अकाउंटच्या जमा बाजूला सुद्धा लिहायची आहे. तर आपण लिहूयात कॉस्ट ऑफ फाइंडिंग 2,000 किती आहे बघू शकता आपण. कॉस्ट ऑफ फाइंडिंग 2,820 आहे. 2,820 कॉस्ट ऑफ वाइंडिंग. देन हे केल्याच्या नंतर आपल्याला डिफिशियन्सी लिहायची आहेत. तर 30,240 डिफिशियन्सी आहे. डिफिशियन्सी आहे. तर आपण एक्झाम्पल बघू शकता नावे बाजूची बेरीज आणि जमा बाजूची बेरीज सारखी येते आहे की नाही. तर यांची बेरीज केल्याच्या नंतर 17,300
तर आपण बेरीज करू शकता तशी, तर आपण व्हिडिओमध्ये बेरीज करूया। तर मित्रांनो, कॅल्क्युलेटरचा वापर करून आपण बेरीज करू शकता। याची बेरीज आपल्याला 75,030 येत आहे, म्हणजे आपलं आपण सोडवलं लग्नितसुद्धा हे बरोबरच आहे, कारण डिफिशियन्सी अकाउंट टॅली होत असेल तर आपल्याला सोडवलेलं एक्झाम्पल हा बरोबर आहे। तर आपण स्क्रीनवर एक्झाम्पल बघू शकता, अशा प्रकारे आपण सोडवलेलं आहे। स्टेटमेंट ऑफ अफेअर अशा प्रकारे आपण सोडवलेलं आहे, आपण बघू शकता स्क्रीनवर स्टेटमेंट ऑफ अफेअर। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।